जय जिजाऊ जय शिवराय शिवशौर्य या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी सहर्ष स्वागत करते। या चॅनल मध्ये आज एक विशेष व्हिडिओ घेऊन एक विशेष विषय घेऊन मी आज आले आहे। याचं कारण आहे की 2021 पहिल्याच महिन्यामध्ये ग्राम विकास विभागामार्फत एक अतिशय स्तुत्य असा निर्णय घेण्यात आला आहे। आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची स्वाभिमानाची मानाची अभिमानाची गौरवशाली गोष्ट म्हणजे शिवराज्याभिषेक। आत्तापर्यंत शिवराज्याभिषेक हा शिवभक्तांकडून रायगडावर साजरा केला जात होता, पण हा शिवराज्याभिषेक जे छत्रपती शिवाजी महाराज विश्ववंदनीय आहेत तमाम महाराष्ट्राबाहेरही पूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात ते जर प्रिय आहेत माननीय आहेत तर फक्त रायगडावरच शिवराज्याभिषेक व्हावा का? यासाठी काय करता येईल म्हणून ग्राम विकास विभागाने किमान महाराष्ट्रापुरता तरी एक छान निर्णय घेतला आहे की 6 जून हा जो राज्याभिषेक दिवस आहे तो दिवस हा शिवराज्य दिन म्हणून त्यांनी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे। सध्या जानेवारीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे, त्यामुळे या निर्णयाला पूर्णपणे त्यांनी जाहीर केलेलं नाही कायदेशीररित्या, पण हा त्यांनी एक संकल्प केलेला आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर ते कायदेशीररित्या ते जाहीर केला जाईल। हा जो निर्णय घेतला आहे अतिशय स्तुत्य निर्णय आहे हा, कारण शिवराज्याभिषेक हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विभाग आहे, एक आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि जर तो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत असेल तर शिवभक्तांसाठी ती एक पर्वणीच आहे आणि महाराष्ट्राबाहेरही हे व्हावे अशी लवकरात लवकर अशी प्रार्थना आपण शिवभक्त नक्कीच ठेवू शकतो, पण किमान 6 जून 2021 आपल्या महाराष्ट्रात शिवराज्य दिन हा मोठ्या आनंदात साजरा केला जाईल। कसा असेल हा शिवराज्य दिन, तोही विभागामार्फत कसा केला जावा किंवा कसं असेल याचं त्यांनी सांगितलं गेलेलं आहे की ग्रामपंचायत जिल्हा परिषदा यामध्ये आपल्याला त्या दिवशी 6 जून या दिवशी भगवा जो आपला मान आहे अभिमान आहे तो भगवा झेंडा गुढीसारखा त्या दिवशी उभारला जाईल ग्रामपंचायत जिल्हा परिषदांमध्ये। तसेच त्यानंतर महाराष्ट्र गीत गायले जाईल आणि त्या गीत गायनानंतर महाराजांचा आदेश हा जाहीर वाचन त्याचे केलं जाईल। किती छान उपक्रम आहे हा आणि सगळे शिवभक्त त्यासाठी तत्पर असतील, अतिशय स्तुत्य आणि महाराष्ट्रभर मोठ्या थाटामाटात साजरा होईल असा हा शिवराज्य दिन। चला तर मग येत्या 6 जूनला सर्वांनी हा शिवराज्य दिन मोठ्या थाटामाटात आणि महत्त्वाचं म्हणजे शिवविचारांची कास धरून, कारण फक्त शिवविचारांचा आचार पण केला पाहिजे, कारण फक्त आपण दिवस साजरा करणं म्हणजे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली असं होत नाही, तर त्या विचारांची कास आचारांमध्ये त्याचं रूपांतर झालं तरच खरा शिवराज्याभिषेक दिन शिवराज्य दिन साजरा केला जाईल। जय हिंद जय महाराष्ट्र। Thank you.